नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. सावनेर नगर परिषद इथे नागरिक सुविधा केंद्राची छप्पर पडली. राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वरुड येथे चक्का जाम. आता बातम्या सविस्तररित्या. सावनेर येथे 2 वाजताच्या दरम्यान सावनेर नगर परिषद नागरिक सुविधा केंद्राची असलेली छप्पर अचानक कोसळून पडली, ज्यामुळे इथे उपलब्ध असलेले कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन एकच जीव भांड्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार मागील काही महिन्यापूर्वी छप्पर वरील पीओपी ला फटी उमटल्या होत्या. त्याला पाहताच प्रशासनाद्वारे नागरिक सुविधा केंद्र हे दुसऱ्या जागी स्थलांतरित करण्यासाठी नवीन इमारतीचे बांधकाम कार्य जोरदार सुरू होते. हे होताच अचानक इथे अप्रिय घटना घडली. उपस्थितीत असलेल्या कर्मचाऱ्यांचा जीव वाचला. वरुड येथे अमरावती जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा. सोयाबीन संत्रा उत्पादकांना हेक्टरी 50,000 रुपये अनुदान देण्यात यावे. बोंड अळीचे प्रलंबित अनुदान, त्वरित वीज बिल माफी, शेतकऱ्यांना पूर्ण वेळ शेतीचा वीज पुरवठा करावा. तूर चणाचे थकित अनुदान व 1,000 रुपये तफावतीचे अनुदान त्वरित देण्यात यावे. नादुरुस्त डीपीचे तत्काळ दुरुस्ती करण्यात यावे. आदिवासी बांधवांना खावटी कर्ज त्वरित देण्यात यावे. या सर्व शेतकरी आदिवासी बांधवांच्या मागण्या सरकार व दरबारी मांडण्याकरिता शनिवारला सकाळी 11 वाजता वरुड शहरातून जाणाऱ्या पुलगाव आमला या राष्ट्रीय महामार्गावर पांढुर्णा चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.